माननीय नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नाने डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला 5 कृत्रिम श्वसन यंत्र मिळाले आहेत. चिखली शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉक्टर हेडगेवार आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये कोरोना महामारीच्या काळात कोविड आरोग्य केंद्र सुरू झालं असून चिखली तालुक्यातील आणि परिसरातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणावरती लाभ होतोय. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शिक्षण प्रसारक मंडळ चिखली तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी कार्य करत आहेत. कोरोना साथरोगाच्या उद्रेकाची भीषण परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या मदतीनं रुग्णांकरिता रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणे मिळवण्यासाठी डॉक्टर हेडगेवार आयुर्वेदिक रुग्णालयाचे प्रशासन सातत्यानं प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे परिसरात भीषण परिस्थिती लक्षात घेता कृत्रिम श्वसन यंत्राची मागणी करण्यात आली होती. या मागणीची त्यांनी त्वरित दखल घेऊन रुग्णालयासाठी 5 कृत्रिम श्वसन यंत्र त्वरित नागपूरहून चिखलीला रवाना केले. सदर कृत्रिम श्वसन यंत्र रुग्णालयात मिळवून देण्यात नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजयजी भेंडे यांचं विशेष सहकार्य लाभलं. त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं सर्व अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, पदाधिकारी या सर्वांनी नितीनजी गडकरी यांचे विशेष आभार मानलेत. प्रतिनिधी निलेश कोहले, न्यूज टुडे 24, चिखली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.